मेनिंगोमायलोसील. मेनिंगोमायलोसील हा स्पायना बायफिडा या प्रकारामध्ये मोडणारा एक आजार आहे. ह्याच्यामध्ये पाठीच्या कण्याची डेव्हलपमेंट नीट झाल्यामुळं जन्मजात मुलांच्यामध्ये पाठीच्या मज्जारज्जूचा हा भाग आणि त्याची थैली हा पाठीच्या बाहेर येतो आणि साधारण मज्जारज्जूच्या भागामध्ये पाठीला गाठ आहे अशा पद्धतीने दिसू लागतं. ह्या मेनिंगोमायलोसील ह्या आजारावर वेळेमध्ये शस्त्रक्रिया होणं खूप गरजेचं असतं. अशा आजारामध्ये बाळाच्या पायाची ताकद कमी होणं किंवा मलमूत्राचा कंट्रोल कमी होणं ही लक्षणं दिसू शकतात. त्याचबरोबर मज्जारज्जू किंवा मज्जारज्जूचे जे काही पेशी असतात तर ते खालच्या बाजूला चिटकलेले असल्यामुळं जशी बाळाची उंची वाढत जाईल तर त्या पद्धतीनं बाळाला भविष्यामध्ये टेदर्ड कॉर्ड सिंड्रोम अशा पद्धतीचे काही आजार होऊ शकतात ज्याच्यामुळं भविष्यातसुद्धा बाळाला रिव्हिजन शस्त्रक्रियेची गरज लागू शकते.